बेळगाव जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष धनश्रीताई सरदेसाई दांभोटीकर या आपल्या 25 कार्यकर्त्यांसह सांगली विधानसभा मतदारसंघात प्रचार करतायत। आज सांगलीचा भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही माझा वचननामा प्रसिद्ध केला। हे काम मी माननीय आदरणीय अकराम भाऊ बापू पाटील यांच्या हस्ते केला। जे एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, कार्यकर्ते होते, हे पण आज काँग्रेसच्या एकूण वागणुकीला कंटाळून आज त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि मला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला। त्याच्यातून माझा विजय आहे हे तुम्ही सगळेजण करून चला। वचननाम्यामध्ये मी या मतदारसंघासाठी जे काम करणार आहे, एक शैक्षणिक आहे, महिलांसाठी आहे किंवा शेतीसाठी, शेतीउद्योगासाठी आहे, व्यापार उद्योगासाठी आहे आणि एकूण गावाचा कायापालन करण्याच्या दृष्टीनं, आपल्या मतदारसंघाचा कायापालन करण्याच्या दृष्टीनं मी त्याच्यामध्ये माझा वचननामामध्ये सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत। फक्त त्याची प्रायोरिटीप्रमाणे कामं करून आणि सगळ्यांचं सहकार्य घेऊन फक्त आमदारपण खासदारपण एवढं लिमिटमध्ये न राहता केंद्रातून आणि राज्यातला निधी तिथं वापरून जास्तीत जास्त लवकर आणि चांगल्या तऱ्हेचं काम आणि कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही याची तुम्हाला मी ग्वाही देतो। माझ्या कामामध्ये पारदर्शकता असेल, प्रत्येक कामाचा जाहीरनामा मी पेपरमध्ये डिक्लेअर करेन आणि त्याचा माझा वर्षाचा जो जमा खर्च आहे हा मी आपल्या प्रत्येकासमोर वर्षा शेवटी मांडीन, एवढं मी आपल्याला माझी ग्वाही देतो। गेल्या 10-12 दिवसामध्ये प्रचारामध्ये मी पूर्ण आघाडी घेतलेली आहे। मला वाटतं माझ्या एवढा कुठलाही उमेदवार आत्तापर्यंत आपल्या मतदारसंघात फिरलेला नाही आहे। माझ्या पदयात्रेला भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे। वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी गाठीबिठी घेतल्या, तिथंही लोकांचा अगदी मला उत्स्फूर्त पाठिंबा आहे आणि प्रत्येकजण म्हणतोय की आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहे, तुम्ही याची गरज नाही, पण प्रत्येकाला भेटलं पाहिजे, त्याशी बोललं पाहिजे। या उद्देशाने मी माझा पूर्ण मतदारसंघ ग्रामीण भाग हा सगळा आजपर्यंत माझा पूर्ण झालेला आहे आणि माझी दुसरी फेरी आता सुरू झाली।